डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिशा क्लास। स्टूडेंट्स, आज आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सुंदर असे भाषण। आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला ज्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा महान शूर पराक्रमी रयतेच्या राजाबद्दल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे। 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस। या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजे राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्त खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले। शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशात आणले, स्त्रियांना आदर आणि सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला। 6 जून 1647 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला। रयतेला कल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला। अशा या महापराक्रमी राजाचे बोल किती गावेत। शेवटी एवढेच म्हणेल, राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आण दारात तुळस। राजे तुम्ही होतात म्हणून दिसले भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आण हिंदवी स्वराज्याची सकाळ। जय हिंद, जय महाराष्ट्र।